एकुलत्या एक मुलाला बिबट्याने फरफटत उसाच्या शेतात नेलं आणि पुढे काय घडले ते बघण्याआधी व्हीएम मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे। अनेक जणांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे नागरिकांमध्ये घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशातच पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील 27 वर्षीय तरुणाला बिबट्याने फरफटत उसाच्या शेतात नेत ठार केल्याची घटना उघडकीस आली। मोबाईल लोकेशनद्वारे रात्री 10 वाजता पोलिसांना मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत माजली आहे। पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील सुजित दिगंबर पाटील वय वर्ष 27 हा दिनांक 29 रोजी पहाटे 8:30 वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता। दरम्यान सुजित याचे आई वडील सुजितच्या आजोबांची हतनूर तालुका कर्नाड येथील दशक्रिया विधीसाठी गेले होते। ते रात्री परत आल्यानंतर सुजित हा घरी आढळून न आल्याने तो इतका वेळ कुठे गेला याची चौकशी सुरू झाली। सुजितचा मोबाईल सोबत असलेल्या रिंग वाजत होत्या, मात्र मोबाईल कुठे वाजतो हे कळत नव्हते। घरच्या मंडळींनी थेट नगर देवळा दूरक्षेत्र गाठून पोलिसांना माहिती दिली। दरम्यान पोलीस पथक सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेत असताना गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाजवळ मोबाईल वाजला व शौचालयाचे भांडेही काही अंतरावर आढळून आले। सुजितच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्र प्राण्याने लचके तोडल्याच्या मोठमोठ्या जखमा आढळून आल्या। सुजित हा आई वडिलास एकुलता एक मुलगा होता। त्याने मराठी, इंग्रजी, टायपिंग, स्टेनो असे विविध कोर्स पूर्ण केले होते। तो पदवीधर असल्याने व 40% अपंग असल्याने नोकरीसाठी प्रयत्न करीत होता। सुजित याचे पश्चात आई वडील व एक बहीण असा परिवार असून त्याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित साळुंके यांनी केले। सुजित हा अतिशय हुशार व मन मिळवू स्वभावाचा असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे।